आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पेट परीक्षा नोंदणी सुरू झाली आहे. अनेक वर्षापासून विद्यापीठाची पेट परीक्षा रखडली जात होती, परंतु पहिल्याच दिवशी ही नोंदणी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विद्यापीठानं पाली, संगीत, वृत्तपत्र विद्या यासह काही विषयांची नोंदणी अद्याप सुरू केलेली नाही. प्रशासनाला विचारले असता त्यांनी माध्यमांना बोलण्यास नकार दिला, तर विद्यार्थ्यांनी प्राईम टाईम नेटवर्कला प्रतिक्रिया दिली आहे. विद्यापीठ प्रशासनाने तातडीने या गोष्टीची दखल घ्यावी असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले आहे. पाहुयात ही सविस्तर बातमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्याची मागची पेट 2021 निघली होती. या विद्यापीठामधले बऱ्याचशा म्हणजे मॅक्झिमम सर्वच विभागाचे विद्यार्थी या पेटची वाट बघत होते. मात्र आता विद्यापीठाने पेट परीक्षा काढली, आजपासून पेटचे फॉर्म भरणं चालू झालं आहे. भाषा विषयामध्ये एकूण 6 विषय आहेत. 6 पैकी 5 विषय त्यांनी या पेटमध्ये इन्क्लूड केले. मात्र पाली आणि बुद्धिझम ह्या विषयाला आणि जर्नलिझमला त्यांनी टाळलेलं आहे. या विद्यापीठामध्ये या विषयाला गाईड नाहीत हे कारण विद्यापीठाने दाखवलं आहे. गाईड आणून देण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे, विद्यार्थ्यांची नाही. यामधील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं सेट नेट कम्प्लीट आहे. काही लोकांचं एमफिल आहे आणि एमफिलमध्ये त्यांना फेलोशिप देखील आहे. अशा विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचं नुकसान ह्या विद्यापीठाच्या भोंगळ्या कारभारामुळे होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना गाईड उपलब्ध करून द्यावेत. आणि दुसरा एक विषय आहे की या ठिकाणी LLBचा निकाल लागण्या अगोदर विद्यापीठाने LLMच्या ऍडमिशन चालू केलेले आहे. ही कुठेतरी उलटीच प्रक्रिया विद्यापीठाने चालू केलेली आहे. पुढचा निर्णय काय घेतलाय तुम्ही? पुढचा निर्णय म्हणजे आता या ठिकाणी हा विषय फक्त आपल्या विद्यापीठात अंतर्गतचा नाहीये, पूर्ण देशभरातला आहे. आणि हे विद्यार्थी काही शांत बसणार नाहीत. कुठेतरी पाली आणि बुद्धिझम हा विषय या सरकारला या प्रशासनाच्या माध्यमातून संपून टाकायचा की काय? पाली हा विषय पूर्ण दाबण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने हा निर्णय घेतला अशी आमची शंका आहे. आणि येत्या काळामध्ये जर विद्यापीठाने आणि कुलगुरूंनी प्रशासनाने हा विषय तात्काळ मार्गी नाही लावला, आमरून एकीकडे 5 वर्षानंतर पेट होती आहे, आनंद आहे, पण हे विषय डावलल्यामुळे विरजण पडलं का कुठेतरी? विषय असा आहे की एक तर 5 वर्षानंतर पेट काढली आहे आणि जे विद्यार्थी प्रामुख्याने पेटची वाट बघत होते त्यांचेच विषय त्या पेटमध्ये इन्क्लूड केलेले नाहीत. मग ते पेट निघून देखील या विषयांना त्याच्याशी काय घेणं देणार? 2-3 दिवस लेट झाले. आपलं नाव सांगा. आपलं नाव? मी प्रशांत गोराडे, समीप विद्यार्थी आंदोलन, राज्य प्रवक्ता. ओळख साऱ्या जगभर आपल्याला आहे, तर जगभर आपल्याला भगवान बुद्धाची भूमी म्हणून ओळखतात आणि आम्हाला पाली शिकू देत नाहीत. आमचं MLA पण आम्ही पाली असताना पाली प्राकृत केलं. आम्हाला प्रत्येक वेळेस लढा द्यावा लागतो आणि आता पण आमच्या इथं पेट निघले तर त्याच्यात आमच्यात विषयच गाळून टाकलेला आहे. तुमची महत्त्वाची मागणी काय? गेल्या 4 वर्षापासून आम्ही पेटची वाट बघत आहोत. आम्ही बरेच विद्यार्थी नेट पण पास आहोत आणि पेटची वाट पाहणारे विद्यार्थी आता पाली विषयच जर तुम्ही डावळला त्याच्यातून तर आम्ही काय करायचं? सर्व विद्यार्थी हे म्हणतात की आमच्याकडे गाईडच नाही, तर गाईड आणणं आम्ही नाही आणू शकत ना. गाईड तर विद्यापीठांनीच द्यायला पाहिजे. UGCने MPhil बंद केलेलं आहे आणि आमची शेवटची बॅच होती MPhilची. तर आता आमचे जवळपास 7-8 विद्यार्थी आहेत MPhilचे पाली विषयाचे. तर आम्ही काय करायचं? हा एक मुद्दा आहे की आम्ही PhDसाठीच MPhil केलेलो. 2021-22 आणि 22-23 3-4 अटेम्प्ट लेट पास झालेले विद्यार्थी आहे पाली आणि डिव्हिजन विषयामध्ये. ते पेटची आवर्जून वाट बघत होते की केव्हा पेटची जाहिरात येते आणि आम्ही संशोधनासाठी जात होतो. त्या सर्व विषयांचे मानसिक संतुलन घडलेले आहे. ते विद्यार्थी विफल झालेले आहेत आणि ते आत्मदानाच्या तयारीत आहेत. ही बाब आम्हाला विषयाला जाणीवपूर्वक. आपलं नाव सांगा. अविनाश नरोडे.